ताजा हालात न्यूज लाइव में मैं सैयद नवीद अंजुम आपका तहे दिल से स्वागत करता हूं। आप देख रहे हैं ताजा हालात न्यूज लाइव। धर्माबाद शहर की अहम नमस्कार, ताजा हालात न्यूज लाइव मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आहो धर्माबाद पोलीस स्टेशन मध्ये। दिनांक 22 डिसेंबर 2020। आज धर्माबाद आरोग्य खात्याकडून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख इकबाल आणि महाल्या यांच्या वतीने धर्माबादच्या पोलीस स्टेशन आणि त्यांच्या परिवारात सर्वांच्या आरोग्यासाठी एक आरोग्य तपासणी शिबिर हे आजच्या दिवशी त्यांनी आयोजित केली आहे। या दिवशी सर्व पोलीस स्टेशन मधले वरिष्ठ अधिकारी, कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सोहन माचरे साहेब, उपनिरीक्षक संगले साहेब, हे सर्व या उपस्थित आहे या शिबिरामध्ये। आणि सकाळी 8:30 वाजेपासून ही शिबिर चालू आहे। आणि आपण पाहत आहात सर्वजण जे आहे ते कर्मचारी इथे आलेले आहेत आणि त्यांचे सर्व परिवारचे सदस्य पण आहेत। आणि कोणती कोणती तपासणी आहे आणि हा शिबिर कशासाठी हा प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे, जे काही पोलीस कर्मचारी 24 तास जे आपली कर्तव्य आपले ड्युटी बजावतात त्यांचंही आरोग्य हा आपल्या धर्माबाद किंवा सर्व जनतेसाठी एक महत्वाची गोष्ट आहे। तर त्यासाठी आरोग्याची जी शिबिर इथे आयोजित करण्यात आली आहे, सविस्तर आपण या पूर्ण माहिती आपण घेऊया या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आणि पोलीस स्टेशनच्या अधीक्षक यांच्याकडून आपण विचारून घेऊ का हा कार्यक्रमाबद्दल आपले काय मत आहे। कोरोनाचा संकट चालू आहे, या कोरोनावर आरोग्य आणि पोलीस खात्याअंतर्गत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची योग्य सेवा कशी होईल याची दक्षता घेत आहेत, रात्रंदिवस ड्युटी करत आहेत। पोलीस खात्यातील सर्व बांधव यांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे या हेतूने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर इकबाल शेख सर आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोहन मात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एचएलएल लॅब अंतर्गत रहीम खान यांच्या अंतर्गत भव्य असा आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केला आहे। या शिबिरांतर्गत आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला कोणते कोणते आजार जडले आहेत हे स्वतःला तपासल्याशिवाय काही कळत नाही, यासाठी हा शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वप्रथम सर्व सीबीसी, एचबीएओसी, त्याच्यानंतर थायरॉइड, एचआयव्ही, बीपी, शुगर, त्याच्यानंतर एलएफटी, लिपिड प्रोफाईल या अशा विविध चाचण्या होत आहेत। हे चाचण्या झाल्याच्या नंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आल्याच्यानंतर त्याचा सर्वस्व इलाज आपल्या ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे डॉक्टरांच्या सल्ल्याने होईल, यामुळे हा शिबिर आयोजित केला आहे। खरंच पोलीस सोबत आहे धर्माबाद पोलीस सोहन माचरे साहेब, त्याच्याशी आपण चर्चा करूया की आज 22 तारखेला जे आरोग्य तपासणी शिबिर जी आयोजित केली वैद्यकीय अधिकाऱ्याकडून किंवा आरोग्य खात्याकडून ही कशा प्रकारे राबवण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारे सर्व पोलीस कर्मचारी आणि त्यांचे परिवारांचे सर्व सदस्य त्या तपासणीत सगळे काय दिलं होतं आणि कोणती म्हणजे कशा प्रकारे नियोजन केलं आहे आपण बोलूया सोहन माचरे साहेब साहेबांना। आज पोलीस स्टेशन धर्माबादचे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। सदर शिबिर घेण्यासाठी आम्हास ग्रामीण रुग्णालय धर्माबादचे वैद्यकीय अधीक्षक श्री इकबाल शेख, डॉक्टर श्री इकबाल शेख यांनी त्यांची टीम पाठवलेली आहे, ते पण सगळ्यात येऊन आहे। आमचे सर्व कर्मचारी व त्याच्या कुटुंबाचे सदस्य या वैद्यकीय शिबिर तपासणीचा फायदा घेत आहेत। यामध्ये शुगर, ब्लड प्रेशर, थायरॉइड अशा विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत, सर्वजण त्याचा लाभ घेत आहेत। निश्चितच या शिबिरामुळे किंवा या चाचण्यांमुळे आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये काही दोष आढळून आले तर त्याच्यावर त्वरित उपचार आमच्या ग्रामीण रुग्णालयाकडून केले जातील
आवश्यकता वाटल्यास जिल्हा रुग्णालय नांदेड या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पाठवून त्यांना ते उपचार देऊन त्यांच्या ज्या त्रास आहे त्यांना जो त्रास होतो त्यावर मात करून पुढे अशाच प्रकारे चांगलं काम करण्यासाठी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहोत.